मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे व्यसन. लेखक शशांक सुर्वे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. अनघा सतत मोबाईल चेक करत होती. आज तिच्या कवितेला थोडा रीच कमीच मिळाला होता. कदाचित तिचे वाचक सुद्धा सततच्या विषयाला कंटाळले असतील, पण तिचं सततचे मोबाईल चेक करणं सुरूच होतं. मोबाईल ॲडिक्शन, नक्कीच मोबाईल ॲडिक्शन. मराठी भाषेत सांगायचे झाले तर व्यसन. पारंपरिक दारू सिगारेटच्या व्यसनात म्हणे माणूस एका धुंदीत राहतो. आता हे मोबाईलचे व्यसन त्याहून काही वेगळे होते. कदाचित अनघा सुद्धा या व्यसनाच्या जरा जास्तच आधीन होती. म्हणून तर शब्दांची जुळवाजुळव करून कविता लिहून त्यावरच्या कमेंट्स गोळा करण्यात, त्याला रिप्लाय देण्यात, आपल्या कविता जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून लोकांना रिक्वेस्ट पाठवण्यात, ग्रुप जॉईन करण्यात, कोणी इनबॉक्समध्ये फ्लर्ट करत असेल, अश्लील फोटो पाठवत असेल तर त्यांना ब्लॉक करण्यात अनघाचा बराचसा वेळ खर्च व्हायचा. त्यामुळे घरातील इतर कामात तिचं लक्ष थोडं कमी असायचं. यावरून तिचा आणि तिचा पती अरुण याचं सतत भांडण व्हायचं. मोबाईल बाजूला ठेवून थोडं लक्ष बाळाकडे सुद्धा दे, अशा अरुणच्या ठरलेल्या वाक्याकडे अनघा स्पेशल दुर्लक्ष करायची. साहजिक परत भांडण. आता त्या भांडणावर आबोल्यावर अजून एक दोन कविता, हे सगळं तिचं चक्र सुरूच होतं. 2 महिन्यापूर्वी तिने आपले बाळ गमावले होते. अपघात होता तो. अनघाचा हसरा वरद तिला सोडून निघून गेला होता अगदी कायमचा. त्याचेच काही फोटो पोस्ट करून त्यावर आपल्या मनातील भाव यमकृपात जुळवून अनघा कविता मांडत होती. आता अनघाचा पती अरुण तो सुद्धा तिच्या सतत मोबाईलवर ऑनलाईन असण्याचा आधीसारखा राग करत नव्हता. ती एक आई होती. तिचं दुःख सगळ्यात मोठं होतं. ते विसरताना मोबाईल माध्यम बनत असेल तर त्याचे विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते. त्यामुळे तो आपल्या कामाला निघून गेला. आपल्या अपार्टमेंटच्या 4th फ्लोअरवर गॅलरीमध्ये बसून ती सतत मोबाईल चेक करत होती. कोणीतरी तिच्या कवितेची तारीफ केली तर काही सेकंदात रिप्लाय करून धन्यवाद देत होती. पण आज मात्र तिच्या कवितेला दाद मिळत नव्हती. बाहेर मस्त पाऊस पडत होता. समोरचा डोंगर हिरवळीने खुलला होता. पण तिच्या हातात असलेल्या 6 इंचाच्या भूताने तिला असं काही जकडून ठेवलं होतं की त्या खऱ्या निसर्गाकडे बघायला तिला वेळ नव्हता. आता मात्र तिला राग येत होता. लिस्टमध्ये 1200 लोक आणि फक्त 40 लाईक आणि 7 कमेंट्स, लोक एवढे कसे काय भावशून्य होऊ शकतात असा विचार करत तिने मोबाईल बाजूच्या कुशन सोफ्यावर आपटला. अनघाने आपले कपाळ दाबून धरून केसांवर हात फिरवला. समोर बघत विचार करत ती उभी राहिली आणि गॅलरीमधून खाली बघू लागली. नुकतेच चालायला शिकलेले तिचे बाळ वरद 2 महिन्यांपूर्वी इथूनच खाली पडले होते. तेव्हा त्या दिवशी अनघा नेहमीप्रमाणे अरुण गेल्यावर ती मोबाईलवर ऑनलाईन होती आणि आपली एक नवीन कविता पोस्ट करून त्यावरच्या कमेंट्स वाचण्यात व्यस्त होती. रिप्लाय करण्यात ती आपले बोटे वेगाने चालवत होती. अचानक काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि ती भानावर आली. तिचा मुलगा वरत कुठेच दिसत नव्हता. तिने खाली बघितलं तर लाल रक्ताच्या थारोळ्यात तो पडला होता. क्षणार्धात हो त्याचं नव्हतं झालं होतं. नुकताच वरत चालायला शिकला होता. त्याच्या बोबड्या बोलानी पूर्ण घर गजबजून जायचं. पण तो आता ह्या जगात नव्हता. याचा सगळा दोष अनघा स्वतःला देत होती. आपल्या लक्ष न देण्यामुळेच वरत गॅलरीजवळ गेला आणि तिथून आपलं सगळं लक्ष होतं फोनमध्ये. शेकडो किलोमीटरवर बसलेली अनोळखी माणसं आपल्याला जवळची वाटत होती. त्यांनी केलेल्या तारीफवरती खुश होत होती. त्या सगळ्या धुंदीत घडलं सगळं. त्या निष्पाप जीवाला काहीच कळत नव्हतं. तो सगळ्यांना आपलं हसू देत होता. आई मोबाईलवर बिझी असतानाही तिच्या गळ्यात पडून बोबड्या आवाजात काहीतरी बडबडत असायचा. मोबाईल वापरता यावा म्हणून त्याला ती उचलून कधी टीव्ही समोर
कधी पाळण्यास सोडून येत होती हे सगळं तिला आठवत होतं। आपल्या निष्काळजीपणाचा अनघाला प्रचंड राग आला। आपण तर त्याचे पालक होतो ना, त्याला सांभाळायची जबाबदारी आपली होती। त्या निष्पाप जीवाला गॅलरी जवळ जायचे नसते, तिथून आपण पडू शकतो ही काही समजत नव्हते। या विचारांच्या थैमानात अनघाने रागाने मोबाईल हातात घेणे सोडून दिले होते। ते ऑनलाईन असणे आणि तिच्या समोर वरचे खाली पडणे कुणालाही माहीत नव्हतं। अनघाने ते रहस्य स्वतःजवळच दाबून ठेवलं होतं। अरुणला काहीसा संशय होता, पण तो सुद्धा अनघाची अवस्था बघून शांत होता। ती सतत या दुःखात रडायची। काही दिवस तिने या दुःखात काढले, पण 10-12 दिवसांनी परत तिच्या हाती मोबाईल पडला। शेकडो नोटिफिकेशन चॅट येऊन पडलं होतं। परत तिच्या अनोळखी लोकांच्या बरोबर संवाद सुरू झाला। लढीवाळ आलंकारिक शब्दांनी तिची सांत्वन होऊ लागली। 2 महिन्यांपूर्वी काही कारणांमुळे आत्महत्या करायला निघालेले कवी दीपक तिला आपल्या मोजक्या शब्दात मोटिवेट करत होते। परत 6 इंचाचा तो राक्षस अनघावर हावी झाला आणि त्याच्या प्रभावात ती परत वाहवत जाऊन काल्पनिक विश्वात काल्पनिक लोकांत रमू लागली। वरच्यावर लिहिलेल्या कवितांवर तिला सिंपती मिळत होती आणि त्या सिंपतीमधून सकारात्मक कमेंट्स वाचून अनघाला खूप बरं वाटत होतं। तिने परत या आभासी काल्पनिक सोशल मीडियाच्या जगात प्रवेश केला होता। आज आपल्या त्या कवितेवर म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने अनघा थोडी निराश होती। तिने आपले डोळे हातांनी घट्ट दाबून ठेवले होते। अचानक ती दचकली। एक आवाज तिच्या परिचयाचा होता। तो आवाज वरच्या पायातील चांदीच्या वाळ्याचा होता। ते जाड चांदीचे वाळे त्याच्या आजीने वरच्या पायात घातले होते। खळखळ असा तो आवाज पूर्ण घरभर घुमत होता। अनघाने दचकून सगळीकडे बघितले। कदाचित भास असेल असं समजून तिने परत हातात मोबाईल घेतला। तर आता परत लहान मुलाचा हसण्या किदळण्याचा आवाज वरचाच होता। अनघा दचकली आणि दबक्या सावध पावलांनी चालू लागली। आपल्या खोलीजवळ आली। रूमच्या खिडक्या बंद असल्याने रूममध्ये थोडासा अंधार होता। त्या अंधारात रूममधल्या पांढऱ्या शुभ्र वस्तू अंधुकांधुक दिसत होत्या। अनघा खोलीच्या दरवाजाजवळ होती। काहीशी हालचाल होत होती। तिच्या खोलीत एक पाळणा होता। वरत त्यात खेळायचा। खूपच समाधानी बाळ होतं ते। त्या पाळण्याच्या वर एक इलेक्ट्रॉनिक खेळणे होते। ते चालू झाले की त्याच्याकडे बघत तो आपले हात पाय हलवीत खेळत असे। आता तो चालायला शिकला तेव्हा त्याला घर पुरेना। वाळ्याचा खळखळ आवाज करीत तो घरभर फिरायचा। त्यामुळे तो पाळणा तसा रिकामा होता। अनघा भिंतीला खिळली होती। त्या पाळण्याच्या वरती असलेले खेळणे आपोआप सुरू झाले होते। त्यातून तो टिंग टिंग असा मंद मधुर आवाज येत होता। अनघा डोळे विस्फारून बघत होती। अचानक अनघा किंचाळली। चमकदार डोळ्यांचा वरद हळूहळू त्या पाळण्यामधून डोकं वर काढू लागला। वरदच होता तो। दोघांची नजरानजर झाली। तसा वरद नेहमीसारखा खेळकर हसऱ्या आवाजात ओरडला, मम्मा। हे बघून अनघा जवळपास किंचाळत धावतच घरातून बाहेर पडली। ती सरळ शेजारच्या पाटील काकूंच्या घरात शिरली। तिला किंचाळताना बघून पाटील काकू घाबरल्या। त्यांनी अनघाला सावरलं, बाळ बाळ परत आले। पाटील काकूंनी तिला घट्ट पकडलं होतं। त्यांनी अनघाच्या गालावर हात ठेवत विचारलं, कोण बाळ? वरद? अनघा थोडी बाजूला झाली, हो तिथे तो पाळण्यात आहे। अनघा पूर्णपणे बिथरली होती। पाटील काकूंना माहीत होतं की हे सगळे तिचे भास आहेत, पण तिच्या समाधानासाठी त्या अनघाच्या रूममध्ये आल्या आणि लाईट ऑन केली। अरे इथे तर कोणीच नाहीये, तुला भास झाला असेल, अशी समजूत काढून पाटील काकू काही वेळ तिच्याशी बोलून निघून गेल्या। अनघाने स्वतःला सावरले होते। रात्री अरुण आला। त्याला अनघा थोडी अस्वस्थ वाटत होती, पण त्याने तिला छेडलं नाही आणि रात्री तो झोपी गेला। सगळी कामं आवरून अनघा सुद्धा खोलीत आली। तिने दुपारीच मोबाईल बाजूच्या टेबलावर ठेवला होता। रूममध्ये येताना तिने तो मोबाईल उचलला आणि खोलीत आली। अरुण झोपी गेला होता। अनघा त्याच्या बाजूला झोपली। तिने मोबाईल हातात घेतला आणि लॉक उघडलं। लॉक उघडताच रूममधली लाईट आपोआप बंद झाली। अनघाचे सगळे लक्ष मोबाईलमध्ये होते। आता अचानक तिच्या कवितेला
1000 लाईक मिळाले होते. दुपारनंतर अचानक तिच्या कवितेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. 1000 आकडा बघून अनघा खुश झाली. कमेंट सुद्धा खूप चांगल्या चांगल्या मिळाल्या होत्या. स्क्रॉल करत वाचण्यात ती गुंग होती. अचानक ती दचकली. परत तो वाळ्याचा आवाज आला. तिने बघितलं की सगळीकडे अंधार आहे. तिने सरकन हा टेबल लॅम्प जवळ नेला आणि तो ऑन केला. आसपास तर कोणीच दिसत नव्हतं. काही क्षण इकडे तिकडे नजर फिरवून ती परत बेडवर आडवी झाली आणि मोबाईल ऑन करून कमेंट्स चेक करू लागली. एक दोघांच्या मोठ्या कमेंट वाचून तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. अचानक काहीतरी चिकट द्रव तिच्या मोबाईलवर उघडत आला. वरून टपकत होता. अनघाने वर बघितलं. वरच्या सिलिंगला तिचं बाळ वरद तो रांगत असल्यासारखं उलट लटकत होत. अनघाची नजर त्याच्यावर गेली. तसं ते मम्मा भू असा आवाज करत समोरच्या भिंतीवरून आरामात रांगत रांगत खाली आलं. रूम मधील लाईट परत बंद झाली. अनघा सगळं बघत होती. ते जसं जसं रांगत होत तसं मागे भिंतीवर रक्ताचे डाग सोडत होत. अनघाला काही सुचत नव्हतं. तिचा आवाज घशातच घोटला होता. ते बाळ आता बेडवरून तिच्या पायावरून रांगत येत होत. रांगत येत असताना तोच त्याच्या पायातील वाळ्याचा खळखळ असा आवाज अनघाला ऐकू येत होता. वरच सरकत सरकत येत होता. अंगावर तेज कपडे पण चेहऱ्यावर निरागस भाव होते. त्याच्या गोऱ्या गुबगुबी चेहऱ्यावर सगळीकडे रक्त होत जे वाळलं होतं. चेहरा थोडासा ओढल्यासारखा अमानवी वाटत होता. तो पांढरा फेक चेहरा त्याचे छोटे हात त्या अंधारात अजून घाबरवत होते. त्याने हसण्यासाठी तोंड उघडले तर त्यात भयानक काळा अंधार दिसत होता. जणू अनघाला गिळण्यासाठी त्याने तोंड उघडले असावे. जसा तो जिवंत असताना आपल्या मुलायम पंजांनी अनघाच्या चेहऱ्यावर प्रेमाने हसत चापटी मारायचा तशीच एक प्रेमळ चापटी आता त्याने अनघाच्या चेहऱ्यावर मारली. गार स्पर्श आणि एक जोरदार किंचाळी अनघाच्या तोंडून बाहेर पडली. ती एवढ्या जोरात किंचाळली की बाजूला झोपलेला अरुण खाडकन जागा झाला. किंचाळणाऱ्या अनघाला त्याने सावरले. अनु काय काय झालं? अनघाची बोबडीच वळली होती. आहो आपलं बाळ ते परत आले. अनघा थरथरत होती. तिला घाम फुटला होता. अरुणने तिला घट्ट मिठीत घेऊन दिलासा देत होता. तोही समजून गेला होता की आपलं बाळ गेल्याने काहीसा परिणाम अनघाच्या मनावर झाला असेल. अगं कोणीच नाहीये इथे, भास झालाय तुला? अनघाने सगळीकडे नजर फिरवली. खरोखर तिथे कोणीच नव्हतं. अनघा प्रचंड घाबरली होती. तिची अवस्था बघून अरुणने कामावर सुट्टी घेतली. आपलं परत आलेलं बाळ आणि त्याच्या तोंडातला तो मिठ्ठ काळोख आठवून अनघा शहारत होती. अरुणने तिला दुसऱ्या दिवशी एका मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले. कारण अरुणला तेच योग्य वाटत होते. कारण अनघा परत परत बाळ परत आले असं काहीसं बोलत होती. खोलीत असलेल्या पाळण्याकडे बघून घाबरायची. पण डॉक्टरांनी तिला काही औषधे दिली. तशी 2 दिवस तिला शांत झोप लागली. ते जे काही अमानवी होतं ते तिला ह्या 2 दिवसात परत कधीच दिसलं नव्हतं. अनघाने आपल्या मनाची समजूत काढली की जे काही होत होते तो फक्त एक भास होता आणि आता ते सगळं विसरून आपल्याला परत नवीन आयुष्य सुरू केलं पाहिजे. तिने ह्या 2 दिवसात अजून एक मुख्य गोष्ट विसरली होती. ती म्हणजे तिचा मोबाईल. मोबाईल जवळ असला की आपण सगळं जग विसरून जातो हे तिला माहीत होतं. त्यामुळे तिने आपला मोबाईल शोधला. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा परिणाम की काय, ती चक्क 2 दिवस मोबाईल विसरली होती. पण आता तो परत तिच्या लक्षात आला आणि तिने ड्रॉवरमधून मोबाईल काढला. चार्जिंग संपल्यामुळे स्विच ऑफ झालेला तिने चार्जिंगला लावला आणि तोपर्यंत तिने जेवण आवरलं. तिचे हात वेगाने चालत होते. 2 दिवसांचे किती नोटिफिकेशन्स असले असतील, किती लोकांनी कमेंट्समध्ये माझ्या कवितेची तारीफ केली असेल अशा अनेक विचारांनी ती फास्ट फास्ट चपात्या लाटत होती. अखेर तिने आपलं काम आवरलं आणि परत गॅलरीजवळ जाऊन मोबाईलचे लॉक उघडले आणि नोटिफिकेशन चेक करू लागली. अनेक जणांनी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तिच्या सुंदर पैठणीमधल्या DP वर अनेक कमेंट्स केल्या होत्या. काहींनी तिला इनबॉक्समध्ये मेसेज केले होते. त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत ती फक्त आणि फक्त
कवितेखाली आलेल्या कमेंट्स वाचून लाईक करू लागली. काही कमेंट्स वाचताना ती डोळे सुद्धा मिटत नव्हती. अचानक परत त्याच आवाजाने तिची तंद्री मोडली, खळखळ वाळ्याचा आवाज. पण आता मात्र तिचं बाळ हसत नव्हतं, जोरात रडत होत. लहान मूल होतं ते. चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे त्याच्या डोक्यात खोच पडली होती. त्या वेदनेने ते प्रचंड विवळत होत. पण त्याला जवळ घेऊन ओ बाळ असं म्हणायचं अनघाचे धाडस झाले नाही, कारण ते विवळणं अमानवी होत. बाळाचा तो काळाकुट्ट जबडा आता हातभर लांबडा झाला होता. लडबडत चालत येणाऱ्या वरद बाळाचा जबडा विरगळत विरगळत जवळपास छातीपर्यंत आला होता. जिथे खोच पडली होती तिथे आपले न पोहोचणारे खुजे हात नेण्याचा प्रयत्न करत आमानवी कर्कशाच्या आमानवी आवाजात मम्मा असा आवाज करीत बाळ आपल्या आईच्या दिशेने येत होत. त्या खोचेतून रक्त वाहून खाली ओघळत होत. त्याने घातलेला पिवळा शर्ट लाल करत होत. पांढरा पेक देह, हातभार पसरलेला काळाकुट्ट जबडा, डोक्यातून वाहणारे रक्त आणि तो त्याच्या पायातील चांदीच्या वाळ्याचा खळखळ असा आवाज. वरद बाळ भयानक दिसत होत. पण त्याला वेदना होत होत्या. त्या पांढऱ्या फेक रक्तळलेल्या चेहऱ्यावरचे अश्रू अगदी स्पष्ट दिसत होते. पण अनघाला त्या अश्रूपेक्षा पायापटीत मोठा जबडा पसरून येणारे वरद बाळ खूपच भयानक वाटत होते. अनघा मदतीसाठी किंचाळत होती. तिने अरुणला मदतीसाठी फोन लावण्यासाठी फोन उचलला. पण फोनमधून सुद्धा तोच कर्कश रडण्याचा आवाज आला. बाळ पाय आपटत वेदनेने रडत जवळ येत होतं. त्याच्या डोळ्यातून आता आश्रूंच्या जागी रक्त वाहू लागलं. ते बघून अनघा अजून घाबरली. बाळाने आपल्या आईने आपल्याला जवळ घ्यावं म्हणून हात पसरले. ते हात आपला आकार बदलत होते. एखाद्या रबरासारखे ताणले जाऊन अनघाच्या दिशेने येत होते. अनघा जीवाच्या आकंताने ओरडत होती. एकच वरांडा आणि समोर ती गॅलरी. वरांड्यातून ते आमानवी तिचेच बाळ येत होते. त्याचे लांब लचक हात तिच्यापर्यंत पोहोचू पाहत होते. अनघा अगदीच गॅलरीच्या कडेला उभी होती. बाळाचे रक्ताळलेले हात जवळजवळ येत होते. त्याच्या हातभार काळ्याकुट्ट जबड्यातून येणारा तो कर्कश आवाज, जवळ येणारे रक्ताळलेले हात. अखेर अनघाचा तोल गेलाच. फट असा तो आवाज यावेळी मोठा होता. रक्ताच्या थारोळ्यात अनघा पडली होती. तिचं लक्ष तिच्या चौथ्या मजल्याच्या गॅलरीकडे होतं. डोळे सताड उघडे, डोक्याला मार लागल्याने रक्त वाहत होतं. तिचे डोळे जडजड होत होते. अंतिम क्षण म्हणतात तो हाच होता. अनघाच्या हातातला मोबाईल तिने घट्ट पकडला होता. रक्ताचा उगल तिच्या हातापर्यंत पोहोचला होता. तिच्या कवितेवर अखंडपणे येणाऱ्या नोटिफिकेशनचा टिन टिन असा आवाज चालूच होता. जड डोळ्यांनी ती गॅलरीकडे बघत होती. वरद बाळ त्या गॅलरीच्या एका चौकोनी लोखंडी भागातून डोकावून तिच्याकडे बघत होते. पण ह्यावेळी मात्र वरद एकदम सामान्य वाटत होता. जसा तो पूर्वी दिसायचा, जड होणाऱ्या डोळ्यांनी अनघा त्याच्याकडे बघत होती. वरद बाळ आपला गुटगुटीत हात पुढे करून मम्मा मम्मा अशा आवाजात तिला बोलावत होतं. जड डोळे आणि आपला थरथरत हात वर घेत अनघा त्याला प्रतिसाद देत होती. अखेर तिचे डोळे बंद झाले. वर आलेला हात खाली आला आणि अनघाने मान टाकली. लोकांची गर्दी तिच्या आजूबाजूला गोळा झाली होती. अनघाचे शरीर हलकं झाल्यासारखं तिला वाटत होतं. जणू ती हवेचाच एक भाग आहे. खालून कुणीतरी तिची साडी हलकेच ओढत होते. तिने आपले डोळे उघडले. खाली तिचा लाडका वरद आपल्या गुटगुटीत मुठीत तिची साडी घट्ट पकडून ओढत होता. आपले केविलवाने डोळे करून मम्मा मम्मा अशी साथ घालत होता. वरद भोवती एक शुभ्र वलय होते. अनघाने आपल्या शरीराकडे बघितलं. तिच्या शरीराभोवती सुद्धा ते शुभ्र वलय होतं. तिने चटकन वरदला कडेवर घेतलं आणि त्याचे प्रेमाने पापे घेऊ लागली. त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवू लागली. वरदने अनघाला घट्ट मिठी मारली. त्याच्या पाठीवर हात ठेवत अनघा त्याला गोंजारत होती. इतक्या समोरून अँब्युलन्स येताना दिसली. लोक बाजूला झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनघाच्या त्या देहाला दोन वॉर्ड बॉयनी उचलून स्ट्रेचरवर ठेवलं आणि स्ट्रेचर ढकलत अँब्युलन्सकडे नेऊ लागले. अनघाच्या हातात अजूनही घट्ट आवळलेला मोबाईल होता आणि नोटिफिकेशनचा तो टिन टिन आवाज अजूनही चालूच होता.
दुसरीकडे आता मानवी संकल्पनेप्रमाणे दुसऱ्या दुनियेत पोहोचलेली शुभ्र देहाची अनघा कडेवर वरदला घेऊन अंगाई गीत गात जणू हवेत तरंग चालू लागली. वरद तिच्या अंगाईने हसत होता. त्यालाही त्याची आई मिळाली होती आणि तिच्या हातात तिच्या आवडीचे कायम हातात असणारं ते चौकोनी काळं खेळणं होतं. तिचं लक्ष आता फक्त आणि फक्त वरदवर होतं आणि वरद तिच्या मिठीत राहून खुश होता. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला अॅनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.